आता आपण स्टार्ट करतोय अल्डिहाइड किटोन्सचा प्रिपरेशनचा सेकंड पार्ट. ओके, आता या लेक्चरमध्ये आपण टोटली 7 रिॲक्शन्स असणार आहेत, पण आता या 7 रिॲक्शन्स थोड्याशा वेगळ्या आहेत. म्हणजे आधी आपण 3 पार्ट्स बघितले होते. मागच्या व्हिडिओमध्ये आपण 3 पार्ट्स जे बघितले त्याच्यामध्ये 7 रिॲक्शन बघितल्या. फर्स्ट आपण घेतला होता, एकदा रिवाईज करून टाकते. फर्स्ट आपण घेतलं होतं फ्रॉम अल्कोहोल. अल्कोहोलमध्ये 2 पार्ट्स बघितले होते, दॅट इज बाय ऑक्सिडेशन ऑफ अल्कोहोल बाय PCC वगैरे किंवा Cr2O3 KMnO4 वगैरे. आणि सेकंड पार्ट बघितलं आपण कॉपरवरती. हॉट कॉपरवरती जर का प्रायमरी सेकंडरी अल्कोहोलचे जर का वेपर्स टाकले तर होऊ शकतं. त्यानंतर आपण सेकंड बघितलं होतं, आपण सेकंड जे बघितलं होतं ते होतं हायड्रोकार्बनपासूनचा. सो हायड्रोकार्बनपासून आपण जे बघितलं त्याच्यामध्ये अल्किन आणि अल्काइन होते. थर्ड आपण जे बघितलं म्हणजे डबल बॉन्ड अँड ट्रिपल बॉन्ड होते. थर्ड जे आपण बघितलं ते असाइल क्लोराईड पासून होतं, RCOCl ग्रुप असाइल बेन्झिल, इथे फिनिल पण असू शकतो, इट कॅन बी एनिथिंग. अल्डिहाइड आणि किटोनसाठी 2 सेपरेट गोष्टी बघितल्या होत्या आपण. आता आपण स्टार्ट करतोय दॅट इज फोर्थ पॉइंट पासून, दॅट इज फ्रॉम नायट्राइल्स, अल्केन नायट्राइल्स. ठीक आहे, आता ॲक्च्युली नायट्राइलचं नाव जे असतं ते थोडंसं ट्रिकी आहे UPSC आणि कॉमन सिस्टीममध्ये. बघा, कॉमन सिस्टीममध्ये याचं नाव येतं अल्किल सायनाइड, जिथे एक कार्बन कन्सिडर केला जात नाही, बिकॉज सायनाइडमध्ये ऑलरेडी सी आणि एन येतो, मग अल्किलमध्ये हा सी कन्सिडर करत नाही. सो जर का इथे एक कार्बन असेल तर याचं नाव येतं मिथिल सायनाइड, पण तेच याचं IUPAC मधलं नाव येतं इथेन नायट्राइल. ओके, याचं नाव येतं इथेन नायट्राइल, हे याचं IUPAC मधलं नाव आहे. कारण का? कारण नायट्राइल मध्ये फक्त ट्रिपल बॉन्ड एन कन्सिडर केला जातो आणि त्याच्यामुळे 2 कार्बन टोटली बघितले जातात, बट इन केस ऑफ कॉमन सिस्टीम और ट्रिव्हियल नेम मध्ये हा फक्त आर ग्रुप कन्सिडर केला जातो, दॅट इज मिथिल, आणि सायनाइड मधला हा जो सी आहे तो ऑलरेडी सायनाइड मध्ये कन्सिडर केला आहे. ओके, ठीक आहे, तुम्हाला आत्ता तुमच्या बुकमध्ये तरी IUPAC नाव आहेत, बट इन केस सायनाइड पण तुम्ही लक्षात ठेवू शकता, जे आपण याच्यामध्ये बघितलं होतं. कशामध्ये? RX मध्ये हॅलोजनचे जे आपण इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन जे बघितले, सॉरी न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन जे बघितले त्याच्यामध्ये आपण त्या चार्टमध्ये KCN आणि AgCN बघितलं होतं. ठीक आहे, सो आता आपण स्टार्ट करूयात नायट्राइल्सला. तर पहिली म्हणजे पहिलं जे आहे नायट्राइल्समधला पॉईंट, दॅट इज फॉर मेकिंग ऑफ अल्डिहाइड्स. याच्याने आपण अल्डिहाइड्स कसे बनवणार आहे बघा. सो अल्डिहाइड्स बनवण्यासाठी काय करतात ते, फर्स्ट रिॲक्शन, दॅट इज आपली 8th रिॲक्शन आहे ही, म्हणजे फोर्थमधली फर्स्ट, टोटली 8th रिॲक्शन इज स्टीफन रिॲक्शन. ठीक आहे, आता या स्टीफन रिॲक्शनमध्ये एक्झॅक्टली होतं काय, तर आपण नॉर्मली घेतो RC ट्रिपल बॉन्ड N, याच्यामध्ये 2 नेसेंट हायड्रोजन ॲड करायचे आहेत इन प्रेझेन्स ऑफ SN आणि HCl. SN म्हणजे स्टॅनस, दॅट इज टीन, सॉरी SnCl2, SnCl2 अँड HCl, SnCl2 अँड HCl आपण जर का ॲड केला तर हे बघा कसं होतं, हा HCl ॲड होतो, बट हा खूप वेगळा ॲड होतो, ते नीट बघा. आता हा इकडचा डबल बॉन्ड राहिलेला आहे, इकडे एक H गेला आहे आणि इकडे एक H गेला आहे डॉट HCl. ओके, आणि मग आता ह्याच्यामध्ये आपण ॲड काय करतोय, तुम्हाला सांगते आता आपण जे 7 रिॲक्शन बघणार आहे, जवळजवळ सगळ्या रिॲक्शन्समध्ये, इथून पुढच्या सगळ्या रिॲक्शन्समध्ये ॲसिडिक हायड्रोलिसिस आहे. ठीक आहे, सो आपण इथे सगळीकडे ॲसिडिक हायड्रोलिसिस करतोय, ॲसिड हायड्रोलिसिस करतोय, दॅट इज H3O+ सगळीकडे असणारच आहे. याचं H3O+ जर का ॲड केलं तुम्ही तर याच्यामध्ये होणारे डायरेक्टली R हा CH आहे, इकडे हा डबल बॉन्ड हा जो होता तो सगळा रिप्लेस होणार आहे बाय ऑक्सिजनने. दिसतोय तुम्हाला ऑक्सिजन, हा CH इकडे वरती आहे आणि या कार्बनला डबल बॉन्ड O लागणार आहे, H ला नाही लागलेला, कार्बनला लागलेला आहे तो. आणि मग बाहेर पडणार आहे NH4Cl, कळतं आहे, NH2 तर ऑलरेडी आहे, इकडचा 2 गेला की NH4Cl, आणि ॲसिड कॅटलाइज हायड्रोलिसिस आहे त्याच्यामुळे H+ ॲज इट इज राहील. ओके, सो हे डायरेक्टली अल्डिहाइड तयार झाला आहे फ्रॉम सायनाइड, नो रिडक्शन और नो एक्स्ट्राचा कार्बन ॲडिशन वगैरे, म्हणजे रिडक्शन इन द सेन्स की रिडक्शन झालेलं आहे, बट रिडक्शन होताना एक्झॅक्टली काय झालेलं आहे की नंबर ऑफ कार्बन सेम झाले आहेत, ही इट इज अ प्रोसेस ऑफ रिडक्शन बट नंबर ऑफ कार्बन सेम राहिलेले आहेत. ओके, सो हे रिडक्शन काय, बिकॉज सी ट्रिपल बॉन्ड एन हा ऑक्सिडाइज स्टेट आहे कम्पेअर्ड टू RCHO बॉन्ड. ठीक आहे, सो ही होती स्टीफन रिॲक्शन. आता ही जी आपण रिॲक्शन बघितली याचं मी तुम्हाला एक एक्झाम्पल देते. आपण समजा जर का घेतला, आता हेच घेऊयात, इथेन नायट्राइल घेऊयात, C2H5 याच्यामध्ये जर का ॲड केला 2H, SnCl2 सगळं ॲज इट इज होणार आहे, सॉरी C2H5 CN,
म्हणजे हा कोण झाला, प्रोपेन नायट्राइल झालेला आहे, प्रोपेन नायट्राइल। याच्यामध्ये जर का 2H SnCl2 आणि HCl जर का ऍड केला तर रिॲक्शनमध्ये काय बनणार आहे बघा, C2H5 CH डबल बॉन्ड NH HCl, आणि पुन्हा याचं जर का ॲसिड हायड्रॉलिसिस झालं की काय बनेल, C2H5 CH आणि डबल बॉन्ड O प्लस NH4Cl। ओके, सो हा कोण तयार झाला आपला, प्रोपेनॅल्डिहाइड किंवा प्रोपेनल म्हणू शकू, ठीक आहे। सो प्रोपेन नायट्राइलचा डायरेक्टली प्रोपेनल झालेला आहे। याचा जर का ट्रिव्हियल नेम हवा असेल तर याचं नाव आहे इथिल सायनाइड। ओके, सो हे होतं याचं इथिल सायनाइड कॉमन सिस्टीम नाव। आपण एक एक्झाम्पल बघितलेलं आहे, हे मध्ये कॉम्प्लेक्स तयार होतं, या कॉम्प्लेक्सचं नाव लिहायचीच गरज आहे असं काही नाही आहे, तुम्ही डायरेक्टली मेन कंपाऊंडची नावं लिहू शकता, ठीक आहे। तर याच्यामधलीच पुढची रिॲक्शन आहे, ही ए रिॲक्शन आहे ॲक्च्युली, ह्याच्यातलीच बी रिॲक्शन सेम, म्हणजे रिॲक्टंट प्रोडक्ट सेम आहे, फक्त मधली जेवढी मोठी स्टेप आहे। स्टीफन रिॲक्शनमध्ये ह्या सगळ्या मोठ्या स्टेप येतात, जर का तुम्हाला त्याचं डायरेक्ट रिडक्शन करायचं असेल, आणि याच्यामध्ये अजून एक ॲडव्हान्टेज होणार आहे तो पण मी सांगेन या बी टाईपच्या रिॲक्शनमध्ये। रिॲक्टंट तेच आहे RC ट्रिपल बॉन्ड एनचा, फक्त आपल्याला ॲड करायचं आहे AlHi BU2। आता याचा मीनिंग काय, तर याचा मीनिंग आहे डाय आयसो ब्युटिल ॲल्युमिनियम हायड्राइड। ओके, सो डाय आयसो ब्युटिल ॲल्युमिनियम हायड्राइड जर का ऍड केला तर याचा डायरेक्टली बनतो RCHO। तुम्हाला काहीच करायची गरज नाही आहे, डायरेक्टली कन्वर्ट होतो RCHO। हा पुन्हा एकदा नंतर येणार आहे, एक्झॅक्टली शेवटच्या रिॲक्शनमध्ये येणार आहे, जसं आपण करत होतो K2Cr2O7 किंवा LiLH4, की त्यांचं फक्त मेन गोल काय, टू रिड्यूस। तर रिड्यूस करायचं तर डायरेक्टली रिड्यूस करा, K2CrO4चं KMnO4चं मेन गोल काय असतं की डायरेक्टली ऑक्सिडाइज करा, इनफॅक्ट CrO3चं, तर डायरेक्ट ऑक्सिडेशन, त्याच्यामध्ये आपण मधल्या स्टेप्स लिहित नाही। सो इथेही गरज नाही आहे, तुम्हाला डायरेक्टली काय करायचं आहे, हा नायट्राइलचा अल्डिहाइड तयार करायचा आहे, ठीक आहे। याच्यामधला एक ऍडव्हान्टेज असा आहे की ज्यावेळेस आपण स्टीफन रिॲक्शन मध्ये हा 2H ऍड करतो, ठीक आहे, तर जर का R ग्रुप मध्ये समजा जर का डबल बॉन्ड असतील, म्हणजे फॉर एक्झाम्पल जर का आता आपण घेतला CH2 डबल बॉन्ड CH, दोन तीन झालेत C ट्रिपल बॉन्ड N, तर जर का ह्याच्यामध्ये तुम्ही स्टीफन रिॲक्शननी करायला गेलात तर याचं पण रिडक्शन होण्याची पॉसिबिलिटी, बिकॉज 2H ॲड करतो, SnCl2HCl प्रेझेन्स वगैरे सगळं आहे, बट याच्यामध्ये हायड्रोजन ॲड होऊन डबल बॉन्ड ऑर एल्स ट्रिपल बॉन्ड, CC-मधला डबल बॉन्ड ऑर ट्रिपल बॉन्ड असेल तर तो जाण्याची शक्यता असते। बट जर का तुम्ही हे डायरेक्टली टाकलं LHiBu2 डायसो ब्युटील ॲल्युमिनियम हायड्राइड जर का डायरेक्टली टाकला, तर ह्याला तुम्हाला कसं नाव लिहायचं तसं नाव लिहा, याचं जर का तुम्ही डायरेक्टली करायला गेलात तर देवाचं नाव आहे, म्हणजे AlHiBu। सो कसंही लिहा तुम्ही, म्हणजे तुम्ही याला प्रनाऊन्स करा, लक्षात ठेवा, कसंही लक्षात ठेवायचं असेल लक्षात ठेवा, बट हे जर का तुम्ही नीट लक्षात ठेवलं तर मग CH2 सी डबल, म्हणजे हे जे काही आहे हे तुम्हाला काहीच लिहायची गरज नाही लागणार आहे, तुम्हाला डायरेक्ट मिळणार आहे CHO, दॅट इज अल्डिहाइड। हा असाच सस्टेन होईल, याचा हा मेन ॲडव्हान्टेज आहे की याचा डबल बॉन्ड बिलकुल ब्रेक नाही होणार, ठीक आहे। सो याचं नाव काय येईल बघा, हा 1, 2, 3 प्रोपिन आहे, सो प्रोपिन नायट्राइल हे याचं नाव होऊन जाईल। आता जर का तुम्हाला दिसत असेल तर आता ह्याच्यामध्ये नंबरिंगची गरज नाही, बिकॉज प्रोपिन नायट्राइल फक्त हा एकाच वेने तयार होऊ शकतो, याला डबल बॉन्ड बसणं पॉसिबलच नाही आहे। सो हे जे काही आपण बघितलं तर याच्यामध्ये आणि याच्यामध्ये फरक एवढाच आहे की याच्यामध्ये मधल्या स्टेप्स आहेत 2H स्टीफन रिॲक्शन आहे, रिॲक्टंट प्रोडक्ट दोन्हीकडे सेम आहेत। सो ही होती आपली 8th रिॲक्शन, दॅट इज फ्रॉम नायट्राइल्स फॉर अल्डिहाइड्स, ठीक आहे। अल्डिहाइडच्या दोन वेज बघितल्या, एक बाय स्टीफन रिॲक्शन आणि दुसरी LHiBu2। ओके, नेक्स्ट आपण बघतोय कीटोन्स, किटोन्ससाठीची रिॲक्शन। सर किटोन्ससाठीची रिॲक्शन आपण याचा मेकॅनिझम ऑलरेडी बघितला आहे, जर का तुम्हाला आठवत असेल अल्कोहोलमधली प्रिपरेशन फ्रॉम अल्डिहाइड किटोन, तर तिकडे मी हँडल वापरलं होतं, ठीक आहे। आत्ता आपण असंच काहीतरी त्याला आपण म्हणत होतो हँडलवाली रिॲक्शन, सो दॅट तुम्हाला नीट लक्षात राहील। सो बघा काय करतो आपण, RC ट्रिपल बॉन्ड N, तिकडे डबल बॉन्ड O होता, इकडे ट्रिपल बॉन्ड N, फरक काहीच नाही पडणार आहे। तिकडे डबल बॉन्ड ओ ओपन झालेला, हँडलवाली रिॲक्शन दॅट इज ग्रिग्नार्ड रिएजंटची रिॲक्शन,
ही आहे आपली 9th रिएक्शन, ठीक आहे. याच्यामध्ये आपण ऍड केला होता RMGX, तिकडे पण केला होता RMGX. ओके, ॲज युजुअल जे वीक असतात, दॅट इज पाय बॉन्ड जे असतात, डबल बॉन्ड और ट्रिपल बॉन्ड, ते तुटणार आहेत. तर मी इथे लिहिताना फक्त बघा कसं लिहिती आहे, हा आर सी इथेच आहे, हा जो ट्रिपल बॉन्ड आहे तर याचा झालाय फक्त आता डबल बॉन्ड. हे दोन ओपन झालेले आहेत आणि इकडे लागणारे NMGX जसा तिकडे ओला लागला होता अल्डिहाइड किटोन्समध्ये RMGX ऍड केलेला. डोंट बी कन्फ्यूज, इकडे आपण अल्डिहाइड किटोन्स बनवतोय बाय दॅट मेथड ओनली, बट इन युझिंग RMGX इन नायट्राईल. ओके, सो इकडचा ट्रिपल बॉन्ड जो होता तो ओपन झालेला आहे, इकडे एनला ओपन झाला, इकडे सीला ओपन झालेला आहे. ओके, आणि मग इथे आपण टाकतोय आर डॅश, याला मी आर डॅश म्हणते. हा आर डॅश टाकल्यानंतर आता याचं जर का ऍसिड हायड्रॉलिसिस केलं, जसं मी मगाशी सांगितलं की प्रत्येकामध्ये आपल्याला ऍसिड हायड्रॉलिसिस लागणार आहे, तर काय तयार होणार आहे, आर सी डबल बॉन्ड ओ आर डॅश प्लस एन एच थ्री, आणि याच्या बरोबरच बाहेर कोण जाणार आहे, प्लस एम जी एक्स ओ एच, हा तर नेहमी बाहेरच जातो, सो ॲज इट इज तो बाहेर जाणार आहे. हा मेन तयार होणार आहे आपला किटोन, कंपल्सरी किटोनच तयार होऊ शकतो या मेथडने, बिकॉज एच लागणं इम्पॉसिबल आहे इकडे पण आणि इकडे पण, ठीक आहे. सो ही आपली रिॲक्शन झाली फ्रॉम ग्रिग्नार रिएजंट फॉर किटोन्स. फॉर एक्झाम्पल मी घेऊ शकते सी एच थ्री सी ट्रिपल बॉन्ड एन, दॅट इज इथेन नायट्राइल प्लस, आता मी इथे घेते फिनिल मॅग्नेशियम ब्रोमाइड, फरक नाही पडणार आहे, क्लोराईड घेते. इथे कंपल्सरी लागणार ड्रायथर. तुम्हाला मी ग्रिग्नार्ड रिएजंट फर्स्ट ज्यावेळेस तयार केला त्याच वेळेस सांगितलं होतं की इथून पुढे जर का ग्रिग्नार्ड रिएजंट ज्या ज्या लेसनमध्ये येईल, प्रत्येक लेसनमध्ये येणार आहे, प्रत्येक सब टॉपिकमध्ये येणार आहे, तर तिथे प्रत्येक वेळेस ग्रिग्नार्ड रिएजंट ॲड करताना ड्राय इथर यूज करा आणि नंतर मग तुम्ही वॉटर यूज करू शकता आफ्टर मेकिंग कॉम्प्लेक्स. सो हा जो कॉम्प्लेक्स तयार होतो आहे आपला सी डबल बॉन्ड एन एम जी एक्स एम जी सी एल, आणि इथे तयार होतो आहे फिनिल ग्रुप. सो हा मोस्ट लाईकली तयार काय होणार आहे, मोस्ट लाईकली म्हणजे तयार काय होणार आहे डायरेक्टली, हे तर बाहेर पडणार आहे एन एच थ्री एम जी एम जी बी सी एल एक्स ओ एच बाहेर पडणार आहे. मेन आपला तयार काय होतोय, ही बेन्झिन रिंग आणि सी उलटं लिहिती आहे फक्त सी एच थ्री, हा तयार झाला आहे ॲसिटोफिनोन. ओके, ॲसिटोफिनोन इझी रिॲक्शन, खूप डिफरंट नाही आहे, नावं लिहिते इथेन नायट्राइल, अदरवाईज मग तुम्हाला पण लिहायची सवय नाही लागणार. हे आहे फिनिल मॅग्नेशियम क्लोराईड आणि इथे कोण तयार झालाय, ॲसिटोफिनोन. सो हे आहे आपली रिॲक्शन, टोटल ओव्हरऑल रिॲक्शन जी आत्तापर्यंत आपण नायट्राइल पासून शिकलो. बघा पुन्हा एकदा बाय स्टीफन रिॲक्शन, आणि दुसरी आहे एल एच आय बी यू ट्वाइस, दॅट इज डाय आयसो ब्युटील ॲल्युमिनियम हायड्राइड. देन आपण सेकंड थिंग बघितली किटोन पासूनची, ही आपली सेकंड रिॲक्शन आहे, सी एन एस यूज केला बट इन आर एम जी एक्स बाय युझिंग दॅट हँडलवाली मेकॅनिझम. कुठेही लक्षात ठेवा की जे डबल बॉन्ड ट्रिपल बॉन्ड आहेत त्यांना आधी ओपन करा आणि मग हे जे इथे जे क्लिवेज झालेलं आहे, म्हणजे इथे जे ब्रेकिंग झालं आहे, ते मग अकॉर्डिंगली तुम्ही तिकडे प्लेस करा. सीकडे नॉर्मली आर ग्रुपच जातो. ओके, ही होती आपली 9th रिॲक्शन. आपण आता स्टार्ट करूयात 5th, दॅट इज ॲरोमॅटिक कंपाऊंड्स. आता ॲरोमॅटिक कंपाऊंड्समध्ये जसं मी तुम्हाला लास्ट लेक्चरमध्ये पण सांगितलं होतं आणि आत्ताही सांगते की आत्तापर्यंत ज्या आपण रिॲक्शन्स केल्या त्या तुम्हाला लक्षात ठेवायला लागतील, लक्षात म्हणजे तुम्हाला ते अप्लाय करायला लागतील की कुठला आर कसा काय यूज करायचं, किंवा जमजार का बनवायचं असेल तर मग कुठली रिॲक्शन घ्यायची, काय घ्यायचं, तुम्हाला असं स्वतः डोक्यामध्ये कॅल्क्युलेशन करावं लागेल, ठीक आहे. बट आता या ज्या पुढच्या 4 रिॲक्शन्स आहेत, तर या 4 रिॲक्शन्समध्ये तुम्हाला बिलकुल पण कष्ट नाही आहेत जास्त, बिकॉज या 4 रिॲक्शन सगळ्यात इझिएस्ट रिॲक्शन्स आहेत, बिकॉज तुम्हाला ॲज इट इज अशाच विचारल्या जाणार आहेत. याच्यावरती जे टायटल लिहिलेलं आहे बुकमध्ये किंवा मी आत्ता जे लिहिणार आहे ते लक्षात ठेवा, आणि प्रत्येक वेळी तुमचा एक रिॲक्टंट असणार आहे, दॅट इज टोलविन. टोलविन हा तुमचा मेन रिॲक्टंट आहे, एक्सेप्ट फॉर शेवटची रिॲक्शन, दॅट इज गटरमॅन कोच रिॲक्शनमध्ये फक्त बेन्झिन होतो आहे, म्हणजे ॲरोमॅटिक रिंग आहे, नॉर्मल ॲरोमॅटिक रिंग हायड्रोकार्बनची, आणि त्याच्यामधून तुम्हाला कन्सिडर करायचं आहे सी एच ओ, ठीक आहे. सो आता आपण 9 रिॲक्शन बघितल्यात, 10वी रिॲक्शन आहे, 11वी 12वी आणि 13वी. ओके, तर या 3 रिॲक्शनमध्ये सगळीकडे आपण टोलविन यूज करतोय. टोलविन माहिती आहे तुम्हाला कसा दिसतो, सी एच थ्री. अगेन इकडे पण आपण टोलविनच यूज करतोय, अँड अगेन इकडे पण आपण टोलविन यूज करतोय. आणि ही आहे गटरमॅन कोच रिॲक्शन, याच्यामध्ये आपण मात्र बेन्झिन यूज करतो. सो गटरमॅन कोच रिॲक्शन
याचं प्रनाउन्सिएशन कदाचित वेगळं असू शकतं आणि ही आहे नावाची रिॲक्शन, दॅट इज इटार्ड रिॲक्शन. ओके, या दोन सोडल्या तर बाकी कुठल्याच नावाच्या रिॲक्शन नाही आहेत, बट ह्या ज्या रिॲक्शन्स आहेत या ॲज इट इज तुम्हाला लर्न कराव्या लागणार आहेत. ओके, तर आपण स्टार्ट करूयात इटार्ड रिॲक्शनपासून. इथे आपण काय घेतलेलं आहे, टोलविन घेतलेला आहे. हा टोलविन घेऊन याच्यामध्ये आपण ॲड करतो आहे CrCrO2Cl2, दॅट इज क्रोमिल क्लोराईड. ठीक आहे, हा जर का क्रोमिल क्लोराईड यूज केला इन प्रेझेन्स ऑफ CS2 तर काय होत आहे बघा. आता हे जे म्हणजे या सगळ्यांपासून, या चारही रिॲक्शनपासून आपल्याला एकच गोष्ट तयार करायची आहे, दॅट इज बेन्झाल्डिहाइड. ओके, हाय CHO इथेलिया इथेलिया काहीच फरक नाही पडणार आहे, एकच आहे कारण आणि बेन्झिन रिंगच आहे, विच इज अगेन सिमेट्री. सो बेन्झाल्डिहाइडच तयार करायचं आहे सगळीकडून. तर बघा आपण काय करतोय, ही टोलविन घेतला, याच्यामध्ये आपण घेतोय H. हा एक मधला कंपाऊंड तयार होणार आहे, तो तुम्हाला ॲज इट इज लक्षात ठेवायचा आहे. तुम्हाला खरंच सांगते की याच्यामध्ये तुम्हाला जसं आहे तसंच लक्षात ठेवा, बिकॉज ऑप्शनच नाही आहे, हे असंच लक्षात ठेवायचं आहे आणि हे असंच डायरेक्टली विचारलं जाणार आहे, तुम्हाला जास्त डोकं पण नाही लावायचं. आणि प्रत्येक, मगाशी जसं म्हटलं की आता प्रत्येक रिॲक्शनमध्ये तुम्हाला ॲसिड हायड्रॉलिसिस करायचं आहे, सो ही स्टेप सगळ्यांमध्ये कॉमन आहे. तुम्हाला याच्यामध्ये काय बाय प्रोडक्ट आलं ते पण कोणी विचारणार नाही आहे या रिॲक्शनमध्ये तरी नाही. हा मधला फक्त इंटरमिजिएट कंपाऊंड लक्षात ठेवा, CS2 केला आहे आणि नावाची रिॲक्शन आहे, त्याच्यामुळे डायरेक्टली विचारू शकतात राईट द इटायर रिॲक्शन. सो तुम्हाला एवढं सगळं लिहायचं आहे, टोलविनमध्ये क्रोमिन क्लोराईड लावला आहे आणि OCrOHCl2. आता प्रत्येकाच्या मागे मेकॅनिझम दरवेळेस शोधत नका वस्तू, बिकॉज इट इज व्हेरी काय म्हणतात, टाईम कन्झ्युमिंग. कधी कधी लॉजिक नसतं लावायचं, काही काही गोष्टी फक्त सध्या डोक्यात स्टोअर करायच्या आहेत, सो त्यातली ही ॲज इट इज स्टोअर करा, तुम्हाला ह्याच्या व्यतिरिक्त काही कोणी विचारणार नाही. ठीक आहे, आता नेक्स्ट जी रिॲक्शन आहे ती पण टोलविनपासून स्टार्ट होती आहे, बट आता याच्यामध्ये आपण ॲड करतो आहे क्रोमियम ऑक्साईड. क्रोमियम ऑक्साईड प्लस याच्यामध्ये आपण ॲड करणार आहे ॲसिड अनहायड्राइड, तो असतो CH3CO2O. ठीक आहे, आणि मग याची जर का आपण रिॲक्शन केली की याचा पण मध्ये इंटरमिजिएट फॉर्म होणार आहे जसा वरती झाला होता, तो बघा काय असणार आहे, इथे पुन्हा एच राहणार आहे. ठीक आहे, हा एच राहिल्यानंतर इकडे तयार होणार आहे OCO CH3 आणि पुन्हा याचं ॲसिड हायड्रॉलिसिस झालं की तयार होणार आहे बेन्झाल्डिहाइड. ओके, पुन्हा ही सगळी सेमच रिॲक्शन आहे विथ हीट. ओके, ही सगळी पुन्हा सेमच रिॲक्शन येते आहे, फक्त इथला हा जो इंटरमिजिएट कंपाऊंड आहेत हे दोन्ही, हा आणि हा, हा फक्त लक्षात ठेवा, एवढंच एक काम आहे, बाकी काही नाही. आणि रिॲक्टंट लक्षात ठेवा, रिॲक्टंट तर मेन रिॲक्टंट तर सगळ्यांकडे सेम आहे, इथे क्रोमियम ऑक्साईड आहे आणि इथे क्रोमिल क्लोराईड आहे. ओके, दिस इज नोन ॲज इटार्ड रिॲक्शन, कन्फ्यूज नका हो, याला काही नाव नाही आहे, मी इथे लिहिते नो नेम रिॲक्शन. ओके, नो नेम, याला नावच नाही आहे काही रिॲक्शनला. सो डायरेक्टली टोलविन प्लस क्रोमियम ऑक्साईडची ॲडिशन आहे, ऑक्सिडेशन आहे डायरेक्टली. ओके, सो डायरेक्ट ऑक्सिडेशन बाय क्रोमियम ऑक्साईड. नेक्स्ट रिॲक्शन बघा, आता आपण इथे घेतोय साईड चेन क्लोरिनेशन. या रिॲक्शनमध्ये ॲक्च्युली एक ट्विस्ट आहे, जर का तो तुम्हाला कळाला तर बघा सांगा मला. याच्यामध्ये आपण ॲड करतोय Cl2, बट ही एवढाच, जर का मी आत्ता जेवढा लिहिला बोर्डवरती तेवढा पार्ट बघा, एवढाच पार्ट आपण आधी बघितला आहे. दॅट इज आर फर्स्ट रिॲक्शन, दॅट इज फ्रॉम हॅलोजन डेरिवेटिव्ज ऑफ अल्केन. ॲरोमॅटिक रिंगसाठीची पहिली रिॲक्शन होती ही, ठीक आहे, क्लोरोबेन्झिन तयार करण्यासाठीची. बट इथे आपण यूज केला होता Fe आणि डार्क. ठीक आहे, तिकडे आपण क्लोरोबेन्झिन तयार केलेला, बट ऑर्थोक्लोरोटोलविन तयार केला होता. ठीक आहे, सो इथे मात्र आपण घेतोय HE. मी त्यावेळेस पण तुम्हाला सांगितलं होतं की इथे आपण पर्पजली Fe डार्क घेतोय, बिकॉज जर का HNU घेतला तर तो बेन्झिन रिंगमध्ये क्लोरीनची ॲडिशन होत नाही, HNU घेतल्यानंतर ही क्लोरीनची ॲडिशन या कार्बनमध्ये होते. बघा ज्यावेळेस आपण टोलविन घेतो त्याच्यामध्ये त्याचा एक पार्ट ॲलिफॅटिक आहे आणि दुसरा पार्ट ॲरोमॅटिक आहे, बरोबर. सो हा पार्ट ॲरोमॅटिक आहे आणि हा पार्ट ॲलिफॅटिक आहे, दॅट इज चेन स्ट्रक्चर आहे. आणि याच्यामध्ये आपण Cl2 ॲड केला, जर का याच्यामध्ये आपण Cl2 ॲड केला तर डायरेक्टली याचं आपण जे कंटिन्युअस क्लोरिनेशन बघितलं होतं त्यातलं CHCl2 पर्यंत क्लोरिनेशन होतं, म्हणजे दोन क्लोरीनचे ग्रुप ॲड केले जातात या हायड्रोजनमध्ये. ओके, म्हणजे दोन हायड्रोजन काढून दोन Clचे ग्रुप लागले जातात. आणि मग जर का तुम्ही याच्यामध्ये पुन्हा ॲसिड हायड्रेशन केलं,
एच थ्री ओ प्लस टाकलं की काय तयार होणार आहे, सी एच ओ तयार होणार आहे. ओके, सो हा जो क्लोरोबेन्झिन म्हणजे हा जो मधला कंपाऊंड तयार झालेला आहे की जिथे आपल्याला क्लोरो ग्रुप लागलेला आहे, दोन वेळा क्लोरिनेशन झालं आहे, साईड चेनचं क्लोरिनेशन झालंय, कळत आहे, बेन्झिन रिंगचं क्लोरिनेशन नाही केलेलं. जे आपण हॅलोजनेशन वगैरे म्हणतो ते कोणाचं असतं, ॲरोमॅटिक रिंगचं, ते कुठे लागतं, या बेन्झिनच्या रिंगमध्ये लागतं. बट हे कुठे लागलेलं आहे, साईडच्या चेनला लागलं आहे. सो हे नीट लक्षात ठेवा, जर का इथे हा एच न्यू नसता, जर का ही रिॲक्शन तुम्ही रात्री केली, डार्कमध्ये अंधाऱ्या खोलीत केली, तर हा सी एल टू डायरेक्ट इकडे लागेल आणि आपल्याला ऑर्थोक्लोरो आणि पॅराक्लोरो टोल्विन मिळेल. ओके, ही रिॲक्शन हॅलोजन डेरिवेटिव्हच्या लेसनमध्ये आहे, जाऊन बघू शकता. पहिलंच आहे प्रिपरेशन ऑफ क्लोरोबेन्झिनमध्ये ते ऑर्थोक्लोरो टोल्विन तयार झाले. ओके, सो दिसतंय तुम्हाला या रिॲक्शनमधला हा एक पॉईंट समजून घ्या. आता शेवटची रिॲक्शन आहे, दॅट इज बेन्झिन रिंग आहे. आता आपण घेतली आहे बेन्झिन रिंग, या बेन्झिन रिंगमध्ये आपण टाकतोय काय बघा, सीओ, सीओ एच सी एल टाकतोय, सीओ एच सी एल इन प्रेझेन्स ऑफ अनहायड्रस एल सी एल थ्री. ओके, सो सीओ टाकलेला आहे, या सीओमुळे काय होणार आहे, ऑक्सिडेशन झालेलं आहे विथ ॲडिशन ऑफ वन कार्बन. आत्तापर्यंत कुठेच आपण ॲडिशन ऑफ वन कार्बन कुठेही केली नाही, मागच्या रिॲक्शन्समध्ये पण नाही केलेली, इथे पण नव्हतो करत, बट आता आपण इथे एक्स्ट्राचा सीओ ॲड होणार आहे आणि हा बनणार आहे सी एच ओ, दॅट इज बेन्झाल्डिहाइड. सो आपण टाकलाय कार्बन मोनोऑक्साईड एच सी एल इन प्रेझेन्स ऑफ अनहायड्रस एल सी एल थ्री आणि हा तयार झाला आता पुन्हा बेन्झाल्डिहाइड, दॅट इज अगेन आपली हेच सेम रिॲक्शन आहे, फक्त इथे आपण ऍसिड हायड्रेशन केलेलं नाही आहे, अदरवाईज पुन्हा आपल्याला सगळं सेम. ओके, सो ॲरोमॅटिक कंपाऊंडच्या या चार रिॲक्शन ॲज इट इज लर्न करायच्या आहेत आणि ॲज इट इज लक्षात ठेवायचं आहे, नो ऑप्शन. या रट्टा रिॲक्शन आहेत, या ॲज इट इज करायच्यात. उलट प्रॉफिट आहे याच्यामध्ये की तुम्हाला डायरेक्टली जे विचारलं आहे, इटार्ट रिॲक्शन फ्रॉम टोलविन, नो नेम ऑक्सिडेशन दॅट इज बाय ॲडिशन ऑफ सी आर ओ थ्री, ॲडिशन ऑफ क्रोमियम ऑक्साईड अँड ॲसिड अनहायड्राइड. हा आहे ॲसिड अनहायड्राइड, म्हणजे हा कुठला आहे, हा आहे सी एच थ्री सी ओ. सो हा झाला हा इथेनॉइक ॲसिड होता, सो ॲसिड अनहायड्राइडमधला इथेन अनहायड्राइड झाला आहे, इथेनॉइक ॲसिड अनहायड्राइड झालं. ओके, आणि याच्यामुळे मग आपण ॲड करून बेन्झाल्डिहाइड मिळालं, याच्यामध्ये लॉस ऑफ कार्बन, याला काही मेन संबंधच नाही आहे, हा फक्त इथे इंटरमिजिएट कंपाऊंड तयार करण्यासाठी आला आणि निघून गेला, कारण हा कार्बनच सस्टेन होऊन त्याचाच सी एच ओ झालेला आहे. ओके, सो आत्तापर्यंत आपण हे जे काही सगळं बघितलं, ही होती ॲरोमॅटिक कंपाऊंडच्या रिॲक्शन. पुढे आपण बघा आता काय बघतोय, आता आपण पुढचं रिॲक्शन बघतोय, दॅट इज सिक्स टाईप, दॅट इज फ्रॉम ईस्टर. एकच रिॲक्शन आहे, दॅट इज लास्ट रिॲक्शन ऑफ दिस प्रिपरेशन टॉपिक ऑफ अल्डिहाइड अँड किटोन, तर दॅट इज फ्रॉम ईस्टर. सो त्यांनी डायरेक्टली ईस्टर घेतलाय, आर सी ओ याच्यावरची रिॲक्शन तुम्हाला दिलेली नाही आहे आणि बाकीचं काही लिहिलेलं पण नाही आहे. डायरेक्टली जसं आपण मी मगाशी म्हटलं की काही ज्या गोष्टी असतात जे स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट्स असतात, तर ते आपण डायरेक्टली यूज करतोय, दॅट इज ए एल एच आय बी यू ट्वाईस. ओके, हे आपण ॲड केल्यानंतर डायरेक्टली तयार काय होतं, आर सी ओ आणि इथे लागणारे डायरेक्टली एच, हा ओ आर डॅश कुठे जातोय, काय जातोय, त्यांनी सांगितलं पण नाही आहे, तुम्ही नका करू, कारण पुन्हा हा जो कंपाऊंड आहे, हा जो एजंट आहे, हा पुन्हा स्ट्रॉंग आहे, त्याच्यामुळे डायरेक्टली त्यांनी रिडक्शन करून दाखवलं आहे. ठीक आहे, सो ही होती ईस्टरची रिॲक्शन. आपण एक एक्झाम्पल घेऊयात, सी एच थ्री सी ओ ओ सी एच थ्री, इथे तुम्ही काही लिहू शकता, बट इथे तुम्हाला जे तयार करायला लावलं ते, म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्हाला जर का इथे तयार करायला लावलं होतं ॲसिटाल्डिहाइड, तर तुम्ही ही गोष्ट घेऊ शकता आणि डायरेक्टली एल एच आय बी यू ट्वाईस टाकायचंच आहे. ओके, सो डायरेक्ट रिॲक्शन आहे, काही प्रॉब्लेम नाही आहे. जर का तुम्हाला तयार करायला लावला प्रोपेनॉल्डिहाइड, प्रोपेनॉल्डिहाइड कसा दिसतो, CH3 CH2 CH3 H. ओके, आणि याच्यामध्ये आपण पुन्हा तीन कार्बन लावतो, दॅट इज सी एच थ्री सी एच टू सी ओ ओ सी एच थ्री, दिसतंय, आणि इथे आपण पुन्हा हाच कंपाऊंड टाकलेला आहे. सो याच्यामुळे आपण पुन्हा आपल्याला प्रोपेनॉल्डिहाइडच मिळतोय, दॅट इज प्रोपेनॉल मिळतोय. सो डिपेंडिंग अपॉन कुठला अल्डिहाइड तयार करायचा, तो डायरेक्टली इथे लावा आणि त्याच्यामुळे ईस्टर लावा. हा ईस्टर आहे, ईस्टरची नावं तुम्हाला सांगते हा कसा लिहायचा आहे. हा इथे मिथाईल ग्रुप आहे, सो हा प्रिफिक्स म्हणून येईल, बिकॉज दिस इज नॉट इन अ चेन, इथे ओ आला आहे त्याच्यामुळे चेन तुटली आहे. सो मिथाईल हा आहे ओनेट, सो हा होईल इथिओनेट, सो मिथिल इथिओनेट, आणि हा पण होईल मिथिल प्रोपिओनेट. ठीक आहे, सो हे झालं आपल्या इस्टरपासूनची रिॲक्शन. एक लक्षात ठेवा,
हे जे आपण ॲरोमॅटिक कंपाऊंडचं जे बघितलं, तर ॲरोमॅटिक कंपाऊंडचं आपण डायरेक्टली इथे ऑक्सिडाइज स्टेट आहे, बरोबर. कुठलाही टोलविन घ्या, बेन्झिन घ्या, त्याची ऑक्सिडाइज स्टेट इज बेन्झाल्डिहाइड. मग हा बेन्झाल्डिहाइड तयार करण्यासाठी, म्हणजे ऑक्सिडेशन करण्यासाठी, आपल्याला डायरेक्ट ऑक्सिडायझिंग एजंट वापरता नाही येऊ शकला. का नाही येऊ शकला? बिकॉज आपण जर का ऑक्सिडेशन करायला गेलो कुठल्याही हायड्रोकार्बनचं, जर का आपण डायरेक्ट ऑक्सिडेशन करायला गेलो, तर त्याचा डायरेक्टली तयार होतो COH नॉर्मली. म्हणजे बेन्झिनिंग सोबत सुद्धा पण हेच होतं की हा COH तयार होतो, आणि हे आपल्याला अवॉइड करायचं होतं. कारण आपल्याला प्रिपरेशन कोणाची करायची आहे, म्हणजे प्रिपरेशन अल्डिहाइड किटोन्स बनवायचं आहे, तर मग COH जर का डायरेक्ट बनत असेल तर पुन्हा त्याला रिड्यूस करण्यात काही अर्थ नाही आहे. म्हणून या चार रिॲक्शन ॲज इट इज लक्षात ठेवायच्या, ठीक आहे? कारण या ट्रिकी रिॲक्शन्स आहेत. ट्रिकी म्हणजे जर का डायरेक्ट करायला गेलो सिम्पल भाषेत, तर ऑक्सिडाइज होतं आहे खूप जास्त. म्हणून या रिॲक्शन्स ॲज इट इज करायचे आहेत, रट्टा रिॲक्शन आहेत. ओके, सो हा होता आपला पूर्ण, सहा टाईप्सनी आपण अल्डिहाइड किटोन्स बनवलेले आहेत. बघून घ्या एकदा कसं कसं काय काय बनवलंय, आणि एकदा लास्टमध्ये समरी देते. फर्स्ट आपण बनवलं होतं फ्रॉम अल्कोहोल, अल्कोहोलच्या दोन मेथड होत्या. सेकंड आपण बघितलं होतं हायड्रोकार्बन्स, दॅट इज डबल बॉन्ड अँड ट्रिपल बॉन्ड, दॅट इज बाय ओझोनॉलिसिस, अँड सेकंड वॉज ओझोनॉलिसिस आणि बाय हायड्रेशन. ओके, थर्ड आपण बघितलं होतं दॅट इज फ्रॉम COCl ग्रुप, दॅट इज क्लोराईड, कार्बोनिल क्लोराईड ग्रुप. तर त्याच्यामध्ये आपण बघितलं होतं की अल्डिहाइड किटोन्सला वेगवेगळ्या टाईपनी बनवता येतं. अल्डिहाइड्सला बनवताना डायरेक्टली रोझेनमंड रिॲक्शन आपण बघितली होती. रोझेनमंड बघितल्यानंतर किटोन्समध्ये आपण CDCl2 यूज केला होता, आणि शिवाय अजून एक आपण रिॲक्शन बघितली होती, दॅट इज फिडलक्राफ्ट असायलेशन. ओके, ही पण आपण यामध्येच बघितली होती. सो याच्यामध्ये आपण टोटल इथे दोन, इथे तीन बघितल्या होत्या. फोर्थ रिॲक्शन जी आज आपण शिकलो, दॅट इज फ्रॉम RCN ग्रुप. पुन्हा त्याच्यामध्ये अल्डिहाइड किटोनसाठी वेगवेगळ्या गोष्टी होत्या. अल्डिहाइडसाठी होती दोन पॉईंट्स, म्हणजे त्यात आपण दोन पॉईंट्स केले होते. ही ॲक्च्युली एकच रिॲक्शन कन्सिडर केली आहे मी. एक होती स्टीफन रिॲक्शन आणि दुसरी होती बाय AlHIBU वाली रिॲक्शन, ज्याच्यामध्ये डबल बॉन्ड ट्रिपल बॉन्डला पण धक्का नाही लागत. आणि किटोनसाठीची रिॲक्शन होती बाय ॲडिशन ऑफ RMGX. तर याच्यामध्ये आपण टोटल दोन रिॲक्शन्स बघितल्या. नंतर आपण बघितलं पाचवी रिॲक्शन, दॅट इज ॲरोमॅटिक्सच्या. आणि ॲरोमॅटिक्सच्या टोटल आपल्याला याच्यामध्ये चार रिॲक्शन आहेत तुम्हाला सांगितलेल्या आहेत. एक आहे इटार्ड, एक आहे नॉर्मल नो नेम रिॲक्शन, दॅट इज बाय युझिंग CrO3. नंतर आपण बघितली साईड चेन क्लोरिनेशन, आणि नंतर आपण बघितली इटार्ड बघितली, CrO3 बघितली, साईड चेन क्लोरिनेशन बघितली, आणि चौथी आपण बघितली होती गटरमॅन कोच, दॅट इज फ्रॉम बेन्झिन. ओके, गटरमॅन कोच रिॲक्शन. या आपण चार रिॲक्शन बघितले, आणि शेवटी आपण जी आता रिॲक्शन बघितली, दॅट इज फ्रॉम ईस्टर. ईस्टरमध्ये आपण डायरेक्टली ॲड काय केलं, AlHIBU ट्वाईस, ठीक आहे? सो हे एक रिॲक्शन. सो अशा मिळून टोटल 14 रिॲक्शन आहेत. याच्या बाहेरचं तर काही विचारणार नाही. सो अल्डिहाइड किटोन कुठेतरी तयार होताना दिसतोय. यूज युअर लॉजिक की अल्कोहोल आहे का, अल्किन आहे का, असायक्लोराईड आहे का, सायनाइड आहे. ॲरोमॅटिक असेल तर वेलॅनगुट डायरेक्टली दिलेली असणार आहे, आणि ईस्टर आहे. सो या पाचवी सोडली तर बाकीच्या पाच रिॲक्शन्स कोणाकोणापासून कशा कशा बनवल्या आहेत लक्षात ठेवा नीट, आणि अप्लाय करायला शिका. ॲरोमॅटिक्सचा काही प्रॉब्लेम नाही आहे, तो ॲज इट इज येणार आहे. ओके, सो हे होतं आपलं सगळं आजचा पार्ट, की ज्याच्यामध्ये आपण प्रॉपरली शिकलो की काय काय केलं आपण, कशापासून केलेलं आहे अल्डिहाइड किटोन्स तयार. आता नेक्स्ट पार्टमध्ये मी घेते कार्बोक्झिलिक ॲसिडची ॲडिशन. त्या रिॲक्शन तर सगळ्यात स्वीटेस्ट, क्यूट आणि इझी रिॲक्शन म्हणता येतील, ठीक आहे? सो आपण बघूयात पुढच्या पार्टमध्ये कार्बोक्झिलिक ॲसिड कसं तयार होणार आहे. आजच्यासाठी एवढ्या सात रिॲक्शन आणि आधीच्या पार्टमधल्या सात रिॲक्शन, दॅट इज 14 रिॲक्शन्स तुमच्या समोर आहेत. कीप स्टडिंग, ऑल द बेस्ट.